हॅलो नमस्कार आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो श्रोत नमस्कार राजीव शुक्ल यांच्या मूळ हिंदीतील लेखाचा राहुल सूर्यकांत डोके यांनी केलेला मराठी अनुवाद दानशूर केनिया बरेच लोक केनियानं पाठवलेल्या बारा टन धान्याची थट्टा करतायत केनियाला सोशल मीडियावर भिकारी किंवा गरीब असं म्हटलं जात आहे तर त्याविषयीचीच ही एक छोटीशी कथा मित्रांनो तुम्ही अमेरिका मॅनहटन वर्ल्ड ट्रेड सेंटर किंवा ओसामा बिन लादेन ही सर्व नावे ऐकली असतीलच बहुतेक लोकांनी हे ऐकलं नसेल ते म्हणजे केनिया किंवा तांझानियाच्या सीमेवर असणारं इनोसाईन हे गाव आणि इथली स्थानिक जमात म्हणजे मसाई मसाई लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अमेरिकेवर झालेल्या नऊ अकराच्या हल्ल्याच्या बातमीसाठी कित्येक महिने लागले आपल्या गावाजवळील जवळच्या राहणाऱ्या गावामध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेणारी विद्यार्थिनी किमोली नावमा ही सुट्टीवर जेव्हा केनियात परत गेली तेव्हा त्यांनी मसाईच्या स्थानिक जमातीला नऊ अकराच्या हल्ल्याविषयी स्वतः डोळ्यांनी पाहिलेली घटना सांगितली तेव्हा ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली एखादी इमारत इतकी उंच असू शकते की ती पडली तर तिच्या खाली दबून कितीतरी माणसं मरू शकतात हे झोपडीत राहणाऱ्या त्या मसाई लोकांसाठी सर्व अविश्वसनीय होतं पण तरीही त्यांना अमेरिकी लोकांचं दुःख वाटलं आणि त्याच वैद्यकीय विद्यार्थिनीच्या माध्यमातून केनियाची राजधानी नैरोबीमधील अमेरिकन दूतावासाचे उपप्रमुख विल्यम ब्रॉंगिक यांना एक पत्र पाठवण्यात आलं त्यांनी ते पत्र वाचलं विल्यम ब्रॉंगिक प्रथम विमानात चढले काही काळ हवाई प्रवास आणि तिथून मग मसाई जमातीच्या गावाला जाण्यासाठी अनेक महिलांच्या तोडक्या वाटेनं प्रवास करत ते तिथे पोहोचले गावात पोहोचल्यानंतर मसाई लोक एकत्र जमले आणि सोबत चौदा गायी घेऊन ते अमेरिकन दूतावासाच्या उपप्रमुखांकडे गेले मसाईच्या एका वडील माणसानं या गायींचा दोर त्या उपप्रमुखाच्या हातात देऊन एका फलकाकडे निर्देश केला त्या फलकावर काय लिहिलं होतं तुम्हाला माहिती आहे त्यावर लिहिलं होतं या दुःखाच्या घटनेत अमेरिकेच्या लोकांना मदत करण्यासाठी आम्ही या गायी दान करीत आहोत होय हे पत्र वाचल्यावर जगातील सर्वात सामर्थ्यवान संपन्न देशाच्या राजदूतानं चौदा गायींचं दान गोळा करण्यासाठी शेकडो महिलांचा प्रवास केला होता पण पुन्हा प्रश्न उद्भवला तो गायींच्या वाहतुकीचा आणि कायदेशीर बंधनांचा या दोन्हींमुळे त्यांनी गायी नेण्यास ने ने असमर्थता दर्शवली परंतु त्या सर्व गायी विकून त्यांना येणाऱ्या रकमेतून एक दागिना किंवा आभूषण खरेदी करून त्यास मसाई लोकांच्या कृतज्ञतेबद्दल नऊ अकराच्या मेमोरियल म्युझियममध्ये ठेवण्यात येईल थे असा प्रस्ताव ठेवण्यात आला जेव्हा ही गोष्ट अमेरिकेतील सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली तर मग काय घडलंय तुम्हाला माहिती आहे त्यांनी आभूषणाच्या जागी गाई स्वीकारण्याचाच आग्रह केला मग ऑनलाईन याचिकांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या की त्यांनी गायी ठेवून घ्याव्यात आभूषणं ठेवू नयेत मग सर्व अधिकारी वर्गांना ईमेल पाठवल्या गेल्या राजकारण्यांशी चर्चा केली गेली आणि लाखो अमेरिकन लोकांनी या अभूतपूर्व प्रेमाबद्दल मसाई जमातीचे आणि केनियाच्या जनतेचे आभार मानले आणि त्यांचे अभिनंदन केले कृपया त्या बारा टन धान्याकडे पाहू नका ते स्वीकारा ते तुलनेमध्ये कमी असेलही परंतु ते दान नव्हे दान देणाऱ्याच्या हृदयाकडे पहा त्याच्या भावना समजून घ्या लहान लहान खड्यांकडे खड़े पाहू नका तर ते खडे उचलून रामसेतू निर्माण कार्याला हातभार लावणाऱ्या खारीची श्रद्धा पहा यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका आनंदी कट्टा रेडिओ जयंत वरून तोपर्यंत मात्र आनंदी रहा